सगळ्यात आधी हा विषय का ठेवलेला आहे तर खूप वेळेला आपण जेव्हा शालेय जीवनात असतो आहोत तर त्यावेळेला हे जीवजंतू कसे दिसतात, मायक्रोब्स कसे दिसतात, सेल कशी दिसते त्याच्याबद्दल इतकी जिज्ञासा असते. पण बाकीचं काही त्याची नावं असतील, नोमेनक्लेचर असेल, त्याच्याबद्दल अभ्यास करायला आपल्याला आवडत नाही. आणि बायोलॉजी कशासाठी आवडतं तर हे सगळं काही असं अद्भुत वेगळं जगावेगळं असं वाटत असतं पण ते आपल्याला खूपच कमी बघायला मिळतं. काही हौशी विद्यार्थी असतात तर ते आपल्या घरी आई वडिलांच्याकडे हट्ट करतात की मला या वेळेला वाढदिवसाला मायक्रोस्कोपच आणून द्या. आणि खरोखरच असे हौशी विद्यार्थी घरामध्ये अनेक प्रकारच्या स्लाइड्स करून बघत असतात आणि ती जी जिज्ञासा असते की जे आपल्याला दिसत नाही ते कसं दिसतं हे बघण्याची, ते अशा प्रकारे पूर्ण करत असतात. शाळेमध्ये सुद्धा आपल्याला अनेक असे प्रॅक्टिकल्स असतात, प्रयोगशाळा असतात, त्याच्यामध्ये तुम्ही जाता. मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला पहिल्यांदा कुठली स्लाइड दाखवतात तर अमीबा, स्पायर वगैरे अशा प्रकारचे, आणि मग काहीतरी तो असा आकार तुम्ही वहीमध्ये काढता, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता, अशा प्रकारचं. पण अनेक प्रश्न त्याच्या पाठीमध्ये राहिलेले असतात. हे सूक्ष्म असतात म्हणजे ते किती सूक्ष्म असतात, ते आपल्या डोळ्याला का नाही दिसत, किंवा त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, ते कसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होतात, पसरले जातात, तर अशा प्रकारचे अनेक क्वेश्चन. कारण आपण अनेक वेळेला जाहिरातीसुद्धा बघत असतो की जर तू डेटॉलच्या पाण्याने हात नाही धुतलेस तर ते असे किड्यांसारखे किंवा आळीसारखे दिसणारे मायक्रोब्स कसे तुमच्या अंगावर येतील आणि ते तुमच्यावर अटॅक करतील आणि इन्फेक्शन स्प्रेड होईल, अशा प्रकारच्या अनेक ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही बघत असाल. पण खरंच रिअल वर्ल्ड असं आहे का, मायक्रोब्सचं वर्ल्ड असं आहे का हे बघण्यासाठी म्हणजे त्याच्याविषयी सगळं काही जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. तर सुरुवातीला मी असं सांगणार आहे की ह्या मायक्रो वर्ल्डची सुरुवात कशी झाली. म्हणजे माणसाला जेव्हा साध्या डोळ्यांनी जेवढं दिसायचं तेच त्याचं विश्व असं असायचं. खूप वेळेला अनेक आवाज, ध्वनी आणि आवाज असे सुद्धा आहेत की आपल्याला ते ऐकू येते पण इतर प्राण्यांना ऐकू येतात. तसे आपले पाच इंद्रिय कशा प्रकारची माहिती घेतात त्यानुसारच आपला विश्व असतं. आणि म्हणून इतके दिवस आपल्याला माहीतच नव्हतं की अजून असं काही नवीन जग आहे की त्याच्यामध्ये हे सगळे जीवजंतू राहतात. पूर्वी असा एक समज असायचा, खूप वारं लागलं किंवा वाऱ्याचे फोड आले अशा प्रकारचे काही माहिती मिळायची की खूप वाऱ्यावर गेलं आणि त्याच्यामुळे फोड आले आणि असं झालं. पण व्हायरस त्याच्या पाठीमध्ये आहे अशा प्रकारची कन्सेप्टच कोणाला माहीत नव्हती. किंवा पूर्वी मग निसर्गाच्या कोपामुळे असं झालं, निसर्गाच्या ह्याच्यामुळे असं झालं अशा प्रकारच्या समजुती असायच्या. पण 12व्या शतकामध्ये बेकॉन नावाचा एक काचेवर काम करणारा माणूस, त्याच्या जेव्हा लक्षात आलं की ते काहीतरी वेगळं दिसतं आहे, त्याच्यातून बघितलं म्हणजे काच घासत असताना त्याच्या लक्षात आलं की त्याला एक विशिष्ट आकार दिला की आपल्याला जे काय दिसतं त्याच्या पलीकडचं खूप मोठं दिसतं आहे, अशा प्रकारचं जेव्हा लक्षात आलं तर तिथे 12व्या शतकातच सुरुवात होती, मायक्रोस्कोपीची सुरुवात होती. पण त्यावेळेला हे कशासाठी वापरायचं हेच माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की पहिली सेल ही बघितली गेली तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या कारणाकरता हे मायक्रोस्कोप तयार झाले. आणि पहिली सेल म्हणून जे ज्यांनी कॉइन केलं तो म्हणजे रॉबर्ट हुक. की ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स म्हणजे काय, तर सर्व सजीव हे पेशीने बनलेले असतात. पण पेशी म्हणजे काय ही जी कन्सेप्ट आहे पहिली, तर ती रॉबर्ट हुकने शोधून काढली. त्यांनी काय केलं, पूर्वी असं असायचं की अशा प्रकारचे मायक्रोस्कोप झाले की वेगवेगळ्या वस्तू त्याच्या खाली बघणं हाच एक छंद असायचा. तर त्यांनी एकदा काय केलं की बुचाचं जे झाड असतं, तुम्हाला माहिती अत्तराच्या बाटल्या असतात आणि त्याला असं एक बुच लावलेलं असतं. आता प्लॅस्टिकची बुचं मिळतात पण पूर्वी कसं असायचं की अत्तराच्या बाटलीवर अशा प्रकारचं लाकडी बुच असायचं. त्या बुचाच्या स्लायसेस म्हणजे खूप पातळ असे भाग घेऊन त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितलेलं होतं, त्यावेळच्या मायक्रोस्कोप खाली. तेव्हा त्याला असं दिसतं की काही कंपार्टमेंट्स
म्हणजेच रूम लाईक स्ट्रक्चर्स किंवा खोल्यांसारख्या जागा अशा त्याला दिसते. आणि असं बघितलं त्याच्या लक्षात आलं की हे काय वेगळीच रचना आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्या एका झाडाचं खोड त्याचा सेक्शन घेऊन बघितला, म्हणजे झाडाचे कुठले कुठले पार्ट्स असतात त्याचे सेक्शन घेऊन बघितले. तेव्हा असं लक्षात आलं की सगळे एकसारख्या एकसारख्या म्हणजे क्लोज रूम लाईक स्ट्रक्चर्सने बनलेले आहेत. आणि सेलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे सेल्युलर जेल वगैरे, म्हणजे ते पूर्ण बंदिस्त अशी कोठडी असते, तर त्याला सेल हे नाव दिलं आहे. आणि नंतर असं लक्षात आलं की ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स, सर्व सजीव हे अशा प्रकारच्याच क्लोज स्ट्रक्चर किंवा युनिटने बनलेले आहेत. हे कधी लक्षात आलं? मायक्रोस्कोपच्या शोधानंतर. इथून खरी मायक्रोवेव्हची सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या की जे आपल्याला दिसत नाही ते मायक्रोस्कोपमधून बघणं, इथून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर पुढची डेव्हलपमेंट अशी झालेली होती की गॅलिलिओ गॅलिलीनी पहिल्यांदा मायक्रोस्कोप शोधला असं म्हणतात. आणि नंतर रॉबर्ट हुकनी सेल ही कन्सेप्ट तयार केली. पण ल्युवेन हुक यांनी पहिल्यांदाच एक जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम इकडून तिकडून उड्या मारताना फिरताना दिसला. त्यांनी काय केलं, पॉन्ड वॉटर घेतलं आणि ह्या मायक्रोस्कोपखाली काय बघितलं, कसं दिसतं, काय असतं पॉन्ड वॉटरमध्ये बघायला गेलं. त्याच्या असं लक्षात आलं की काहीतरी एक पेशीय जीव इकडून तिकडून उड्या मारतायत होत आहेत. त्यांनी त्याला नाव काय दिलं, ॲनिमेलिक्युल्स, ॲनिमल आणि मॉलिक्युल्स अशासारखं ॲनिमॉलिक्युल्स असं नाव दिलं. आणि तिथून मायक्रो बायोलॉजीची सुरुवात झाली की असे काही एक पेशीय जीवसुद्धा आहेत. म्हणजे सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत किंवा बहुपेशीय आहेत असं नाही, तर एक पेशीय सुद्धा जीव आहेत आणि ते अतिशय सूक्ष्म आहेत हे तेव्हा लक्षात आलं. तेव्हा खरी सुरुवात झाली मायक्रोबायोलॉजीची. आता मायक्रोस्कोपचे अनेक प्रकार आहेत. साधा एक आपण मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप जर आपण बघितला तर एकच लेन्सचा असतो तो आणि त्याची 2x 3x अशी पॉवर असते. आणि तो डिसेक्टिंग मायक्रोस्कोप म्हणून वापरतात. एक साधा किडा आणला, मग त्याचं डिसेक्शन करताना थोडंसं मोठं दिसतं आणि मग आपण त्याचं डिसेक्शन करू शकतो अशा प्रकारचा. किंवा एखादं गांडुळाचं निरीक्षण करायचं असेल किंवा एखाद्या फुलपाखराच्या पंखांचं निरीक्षण करायचं असेल तर अशा छोट्या पार्ट्स की थोडेसे अजून मॅग्निफायहून आपल्याला दिसतील अशा प्रकारचे ते सिंपल मायक्रोस्कोप. पण असा शोध लावला गेला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लेन्सेस वापरून त्याचं काय वाढवलेलं आहे, मॅग्निफिकेशन वाढवलेलं आहे. अशा प्रकारच्या मायक्रोस्कोपला काय म्हटलेलं आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर थोडं कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला दाखवते आणि त्याचे कसे कसे पार्ट्स असतात आणि कशा प्रकारे ते वापरतात मी तुम्हाला दाखवते. दिसतोय सगळ्यांना मायक्रोस्कोप? असतो समजा तुम्ही घरी तो आणला मायक्रोस्कोप किंवा शाळेमध्ये तुम्हाला वापरायला संधी मिळाली तर ती जरूर संधी घ्या. तर हा जो पीस असतो तर याला आय पीस म्हणतात. साधारणतः त्याची 10x अशी पॉवर असते. ही आहे ती बॉडी ऑफ मायक्रोस्कोप आणि त्याच्या खाली वेगवेगळ्या पॉवरच्या लेन्सेस असतात. ओके, याला नोज पीस किंवा ऑब्जेक्ट लेन्सेस असं म्हणतात. तर ती 10x असते, 45x असते, 100x असते, 65x असते. जसं आपल्याला मॅग्निफिकेशन करून बघायचं आहे त्याप्रमाणे ती लेन्सेस असते. एरवी तुम्ही मग कांद्याची सेल असेल किंवा पराकण असतील किंवा एखादी फंगस बघायची असेल, बुरशी बघायची असेल, तर तुम्ही काय करता की 10x लावून बघता. पण त्याच्यापेक्षाही अजून मॅग्निट्यूड त्याचा सॉरी मॅग्निफिकेशन वाढवला तर काय होणार आहे की आपल्याला मग 65 लेन्स लावायला लागेल. पण ह्या साध्या अशा या लेन्सेसमधून बॅक्टेरिया दिसत नाही. साधारणतः ते 65x लावल्यावर असे टिपके किंवा रॉड शेप असं काहीतरी दिसायला लागतात. पण जर तुम्ही 100x लेन्स वापरली तर ती स्लाईड
आणि लेन्स याच्यामध्ये इतकं कमी अंतर असतं की तुम्ही कव्हर स्लिप सुद्धा नाही घालू शकत. तर अशा वेळेला इमर्शन ऑइल म्हणून मिळतं आणि त्याचा टिपका आपण त्या बॅक्टेरियाच्या कल्चरवर किंवा सॅम्पलवर जे आपण स्मिअर केलेलं आहे त्याच्यावर ठेवून बघितलं ना तर अगदी कमीत कमी अंतरामध्ये आपल्याला फोकसिंग करता येतं. तर बॅक्टेरिया बघताना अशा प्रकारे बघतात. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स हे कशा प्रकारे दिसतात ते आपण बघणार आहोत. दिस इज स्टेज ऑफ मायक्रोस्कोप. हा स्टेज आहे, स्टेज का म्हटलेला आहे कारण आपण ह्याच्यावर स्लाइड तयार करून ठेवतो म्हणून ह्याला म्हटलेला आहे स्टेज ऑफ मायक्रोस्कोप. आणि दिस इज हँड ऑफ मायक्रोस्कोप, जिथून मायक्रोस्कोप उचलण्याची पण एक पद्धत आहे. मायक्रोस्कोप नेहमी असाच धरायचा, तो असा अशा प्रकारे करायचा आहे की आयपीस पडण्याची शक्यता असते आणि म्हणून मायक्रोस्कोप कधीही उचलताना हा हँडला धरलेला आणि खाली सपोर्ट केलेला अशा प्रकारेच उचलून ठेवायचा असतो की वाटेल तसा असा वेडावाकडा करायचा आणि त्याच्या लेन्सेस खाली पडून फुटू शकतात. त्याच्यानंतर खाली एक कंडेन्सर असतो, दिसतोय. तर कंडेन्सर म्हणजे काय की लाईट कमी आणि जास्ती करण्यासाठीची अरेंजमेंट आहे. कधी कधी काय होतं, खूप ट्रान्सपरंट पेशी असेल तर ती खूपच अशी पांढरट दिसते आणि त्याची आउटलाईनच नाही दिसत आपल्याला. तर अशा वेळेला लाईट कमी केला तर आपल्याला त्याची आउटलाईन खूप चांगल्या प्रकारे दिसायला लागते. किंवा असा जाड सेक्शन असतो किंवा जाड एखादा ऑर्गॅनिझम असला तर तो कमी लाईटमध्ये नाही दिसत, मग सगळं काळं काळंच दिसायला लागतं. तर अशा वेळेला जास्त लाईटची आवश्यकता असते. अशा वेळेला हा कंडेन्सर म्हणजे अशा तांब्याच्या चकत्या असतात आणि त्या एकमेकांवर ग्रीसवर अशा सरकतात आणि बंद होतो आणि उघडतो. अशा प्रकारे जशी आपल्या डोळ्याची अरेंजमेंट असते की नाही, खूप आपण प्रकाशात गेलो की डोळ्याची बाहुली मोठी होते आणि अंधारात आलो की डोळ्याची बाहुली बाहेर आपण प्रकाशात गेलो तर खूप प्रकाश आपल्याला सहन होत नाही, अशा वेळेला डोळ्याची बाहुली लहान होते. आणि आपण जर खोलीत आलो, खूप अंधार असला तर डोळ्याची बाहुली ही जास्त वाईड होते, जास्तीत जास्त प्रकाश घ्यायला पाहिजे. हा म्हणून आपल्याला खूप अंधारात गेलं एकदम प्रकाशाला जी डोळे दिसतात किंवा बाहेर उन्हातून आलो तर अंधारच दिसायला लागतो, मग थोड्या वेळाने हळूहळू दिसायला लागतो. हा तर तो कंडेन्सर अशा आपल्या काम करतो. तर ही जी लेन्स आहे, तर लक्षात घ्या की एका बाजूने प्लेन आहे आणि दुसऱ्या बाजूने काय आहे कॉन्केव्ह अंतर्वक्र. तर अशा प्रकारचा हा आरसा आहे. तर ह्या आरशामध्ये काय होतं, जो लाईट पडतो तो काय होतो, पूर्णपणे कॉन्वर्ज होतो. कॉन्वर्ज आहे म्हणजे एक केंद्रित होतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त लाईट आपल्याला मिळतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे हे पार्ट्स असतात, हे अगदी बेसिक पार्ट्स आहेत. सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला की कुठलीही स्लाईड स्टेजवर ठेवण्यापूर्वी या आय पीसमधलं बघायचं आहे आणि मिरर ॲडजस्ट करायचं. मिरर अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे की जास्तीत जास्त आपल्याला प्रकाश दिसेल. आणि त्याच्यानंतर स्लाईड ठेवायची आहे. हा ऑब्जेक्टिव्ह ही जी लेन्स आहे ती लावायची आहे, त्याला असा कट आवाज येतो. आणि नंतर मग ही कोर्स ॲडजस्ट. इथं पण एक तरी काम इथे दुसऱ्या वेळेस एखादं प्रॅक्टिकल असेल, फुलांचं
डिसेक्शन करायचं असेल तर आपल्याला जास्वंदाचं फूल दिलं जातं, किंवा कारण त्याच्यामध्ये इतके पिक्युलियर विशिष्ट प्रकारची रचना आहे की ते फूल हे अभ्यासाला नेहमी दिलं जातं. तर याच्यामध्ये बघा काय दिसत आहेत तुम्हाला, की अँथर्स दिसत आहेत की ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स आहेत. पोलन ग्रेन्स हे काय आहेत, मेल गॅमेट्स आहेत आणि ते फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतात आणि सीड फॉर्म होतं. ओके, तर हे पोलन ग्रेन्स आता आपल्याला पिवळी पावडर दिसते फक्त साध्या डोळ्याला त्याला, आणि हे आवरण असलेला जो पोलन ग्रेन आहे तो स्टिग्मावर पडतो आणि तो बरोबर त्याच्यामध्ये सापडतो म्हणून तो काटेरी आहे. तर त्याचाच वेगळा व्ह्यू अशा प्रकारचा, की जास्तीत जास्त असा बंच एकदम बघितलेला आहे तर हळदी रंगाचे जे काही पोलन ग्रेन्स तुम्हाला दिसतात तर ते अतिशय सुंदर दिसतात. मग प्रश्न पडतो, मग गवताचे पोलन ग्रेन कसे दिसतात, गुलाबाचे कसे दिसतात? सगळ्या प्रकारच्या फुलांचे पोलन ग्रेन्स हे वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि वेगवेगळ्या रंगांचे असतात. तर तुम्हाला माहिती आहे नववीतल्या एका गटाने प्रोजेक्ट केला होता फक्त पोलन ग्रेन्सवर, आणि प्रत्येक झाडाचे पोलन ग्रेन्स त्यांनी क्लासिफाय केलेले होते आणि त्यांचं कॅटेगराईज करून त्याच्यावर ना कॅरेक्टरिस्टिक शोधून काढलेले होते. तर अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट सुद्धा होऊ शकतो फक्त पोलन ग्रेन बघणं, एवढंच आहे त्याच्या पाठीमध्ये. स्कम हा काय असतो प्रकार, तर आपल्याला शाळेत कोणीतरी सांगितलेलं असतं, दिस इज ग्रीन अल्गी, शेवाळ, हरित शैवाल्य असं सांगितलेलं असतं. म्हणजे काय, कसं दिसतं ते लगेच उत्सुकता. तर खूप वेळेला काय करतात, मुलं कुठंतरी प्रवासाला गेली असली ना की बाटलीवर ते पाणी आणतात आणि सारखे मागे लागतात, अहो ताई हे आम्हाला मायक्रोस्कोप खाली दाखवा ना. तर अशा वेळेला ते दाखवावं लागतं. आपण एका वॉच ग्लासमध्ये पाणी घेतलं तर असे हिरवे टिपके टिपके फक्त दिसतात आपल्याला. जेव्हा आपण ते मायक्रोस्कोप खाली बघतो तर पूर्ण स्पिरिकल बॉल सारखी, चेंडू सारखी अशी ती अल्गी, ती अशी गोल गोल फिरत असते पाण्यामध्ये. तर लक्षात घ्या की अल्गी असूनही कॉलनी करून राहिलेली आहे, आणि त्यांची कॉलनी कशी आहे, स्पिरिकल. आलं लक्षात, गोलाकार अशी कॉलनी आहे आणि त्याच्या बाजूच्या सेल काय करत असतात, फ्लॅजेला पाण्यामध्ये फिरवत असतात आणि त्यामुळे तो पूर्ण स्पियर असा तरंग तरंगत पुढे जाऊ शकतो. अशा प्रकारे ही एक कॉलनी बघता येईल. त्याचा दुसरा व्ह्यू अजून थोडंसं मॅग्निफाय केल्यावर कसा दिसेल, तर प्रत्येक टिपका म्हणजे एक अल्गल सेल आहे. वॉलवॉक्स तिचं नाव, अतिशय सुंदर दिसते आणि ते फक्त असं मायक्रोस्कोपमध्ये बघणं म्हणजे इतका आनंद असतो ते, की काहीतरी लाईव्ह थिंग आपल्याला बघायला मिळते हा एक आनंदच वेगळा असतो. त्याच्यानंतर सगळ्यांची आवडती लाडकी म्हणजे स्पायरोगेरा. प्रत्येक शाळेमध्ये अल्गी म्हटलं ना की स्पायरोगेराची स्लाईड दाखवतात. किती जणांनी स्पायरोगेरा बघितलेला आहे? हा, बहुतेक जणांनी स्पायरोगेरा बघितलेला आहे. काय असं नाव तिला, स्पायरोगेरा. स्पायरो म्हणजे स्पायरल शेप्ड क्लोरोप्लास्टिड. क्लोरोप्लास्टिड म्हणजे ज्याच्यामध्ये हरित लवक आहेत, तर अशी हरित लवक म्हणजे ग्रीन क्लोरोप्लास्ट. त्यांची अरेंजमेंट कशी आहे, रचना कशी आहे, स्पायरल स्प्रिंग सारखी, आणि म्हणून त्याचं नाव काय आहे, स्पायरोगेरा. म्हणजे तुम्ही कुठलीही अल्गी आणली आणि मायक्रोस्कोप खरे बघितली तर ही स्पायरोगेरा लगेच तुम्हाला ओळखायला येते. अशा प्रकारे काय आहे, झिगझॅग अरेंजमेंट किंवा स्पायरल अरेंजमेंट तुम्हाला बघायला मिळते. हाच एक स्पायरोगेरा मुळात कशी दिसते पाण्यामध्ये, तर तुम्हाला दिसत असे सिल्की हिरवे थ्रेड्स दिसतात, असं वाटतं की हिरव्या रंगाचं सिल्क असं पिंजून कोणीतरी ठेवलेलं आहे. त्याच्यावरूनच ओळखायचं की स्पायरोगेरा आहे. तर ती स्पायरोगेरा आणून तुम्ही बाटलीत भरून जर आणली, अतिशय असं बुळबुळीत लागतं आणि इतकी नाजूक असते, ती खरोखर सिल्कच्या थ्रेडसारखी असते. जर तुम्ही ती आणली आणि मायक्रोस्कोपखाली बघितली तर तुम्हाला अतिशय सुंदर असे वेगवेगळे व्ह्यूज बघायला मिळतील. पानाचा गुड गेस, कारण त्याच्यामध्ये हरित लवक दिसत आहे, ग्रीन क्लोरोप्लास्टिड्स. तर ही एका पानाची स्लाइड आहे आणि त्या स्लाइड मध्ये काय आहे, हरित लवक किंवा ग्रीन क्लोरोप्लास्टिड्स. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस.
तर आपल्याला नेहमी सांगितलं जातं पानामध्ये फोटोसिंथेसिस होतं, पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते. पण आपण फक्त लक्षात घ्या की जे दिसत नाही ना ते कधी कधी आपण इमॅजिन नाही करू शकत. हा फक्त पाठ करतो पानामध्ये प्रकाश संश्लेषण होतं, पण ते कसं दिसतं, त्या सेलमध्ये ती रचना कशी असते, ती उत्सुकता असते. तर अशा वेळेला आपण काय करतो, पानाची फक्त एक पील काढून जर मायक्रोस्कोपमध्ये बघितली तर तुम्हाला अशा प्रकारच्या सेल्स दिसतात. तर बघा अशा सेल्स आहे, त्याचा सेल वॉल दिसतोय आणि क्लोरोप्लास्टिड सुद्धा दिसतात. ओके, तर पानांमध्ये या प्रकारच्या सेल्स असतात, त्यांना पॅलिसेड सेल्स असं पण म्हणतात. स्लाइड दाखवते स्टोमॅटा. खूप वेळेला आपल्याला 9वी आणि 10वी मध्ये अशा प्रकारचा एक प्रयोग असतो की पानाचा स्टोमॅटा माउंट करणं. तर अशा वेळेला तो स्टोमॅटा कसा काढतात, तर कुठलंही तुम्ही पान घेतलं आणि त्याच्यावरचा अगदी ट्रान्सपरंट असा पापुद्रा जर तुम्ही काढू शकलात आणि स्लाईडवर ठेवून पाणी घालून जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचा स्टोमॅटा दिसतात. आपल्याला सांगितलेलं असतं की पानं श्वासोश्वास करतात, लीव्स कॅन ब्रीद थ्रू स्टोमॅटा. स्टोमॅटाच्या द्वारे काय होतं, गॅशियस एक्सचेंज होतं. पण फक्त फिगर दिसलेली असती पण तो किती लहान आहे, कसा आहे, त्याच्या अवतीभोवती काय आहे हे काहीच आपल्याला माहीत नसतं. पण मायक्रोस्कोपचा जर आपण वापर केला तर आपल्याला लक्षात येतं की अशा डबी असते, तशा प्रकारच्या अशा सेल्स आहेत आणि जेव्हा त्या उघडतात त्यावेळेला तो डबीचा मधला भाग खूप वाईड होतो आणि रात्र झाली की तो डबी अशी पूर्ण बंद होऊन जाते, स्टोमॅटा क्लोज होऊन जातं. तर अशा प्रकारची रचना स्टोमॅटाची असते. तर हे काय करतात की कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, वॉटर हे याच्या प्रकारचं काय होतं, गॅशियस एक्सचेंज होतं. त्याच्यानंतर खूप वेळेला आपल्याला एक पेशीय प्राणी कसे दिसतात. प्राणी लक्षात घ्या की सगळे प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव हे काय आहेत, ॲनिमल्स आहेत. एक पेशी ॲनिमल असू शकतो असं कसं, ॲनिमल म्हणजे त्याला चार पाय शेपूट वगैरे असलं काही असलं तरच ॲनिमल, अशा प्रकारच्या कन्सेप्ट 5वी 6वीच्या लेवलला असतात. पण एक सेल, वन सेल्ड ॲनिमल सुद्धा आहे, एक पेशीय प्राणी सुद्धा आहे, ते म्हणजे सगळा हा गट म्हणजे प्रोटोझोआ. प्रोटो मीन्स फर्स्ट फॉर्म, झोआ मीन्स ॲनिमल्स. तर याच्यामध्ये एक स्लाइड दाखवली आहे तुम्हाला, तर ती आहे एंटामेबा. तर दरवेळेला तुम्हाला अमेबाची स्लाइड दाखवली जाते पण एंटामेबामुळे अमेबिक डिसेंट्री होते हे एक ओळ असते फक्त आणि ह्युमन डिसिजेसमध्ये तुम्ही शिकतात. पण रक्ताची जेव्हा तपासणी करतो त्यावेळेला एंटामेबा कसा दिसतो रक्तामध्ये, तर तो अशा प्रकारे दिसतो. क्लिअर आहे? हे काय आहे, फंगस. कुठली कुठली? हा, तर म्युकर, रायझोपस, अस्परजिलस अशा प्रकारचे जे असतात त्याला म्हणायचं मोल्ड्स. मोल्ड म्हणजे अशी एक ब्रँच येते आणि त्याला खूप बारीक स्पोर्स लटकलेले असतात आणि ते वाऱ्याबरोबर, पाण्याबरोबर, वेगवेगळ्या कोणी माध्यमांतर्गत ते असे स्प्रेड होत असतात. तर तुम्हाला माहिती आहे का, ब्रेड जेव्हा कुचतो किंवा ब्रेडवर बुरशी येते तर त्याच्यावर आधी कुठला तरी स्पोर पडलेला असेल तरच बुरशी वाढणार आहे ना. ऑटोमॅटिक ओला झाला ब्रेड तर कुठल्याही प्रकारे बुरशी नाही वाढणार आहे, तर त्याचा स्पोर तिथं आधी पडलेला असायला पाहिजे. तर खूप वेळेला आपल्याला शिंक येते, कशामुळे येते, आपल्या नाकात तो स्पोर गेलेला असतो किंवा पोलन ग्रेन्स गेलेले असतात. तर इतका सूक्ष्म जीव सुद्धा या हवेमध्ये असतात लक्षात घ्या. पण ते कधी दिसतात, जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली बघतो तेव्हा. तर तुम्हाला असं दिसेल की असे एक ब्रँच आहे आणि त्याला गोल गोल असे काही सेल्स दिसत आहेत, तर त्याला म्हणायचं स्पोर्स. बट आर स्पोर्स, स्पोर्स म्हणजे काय, एक टायनी सेल्स आहेत हां, आणि दे आर मीन्स फॉर रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर ते हे स्पोर्स कुठंही पडले, त्यांना जर आर्द्रता मिळाली, ह्युमिडिटी मिळाली, तिथे हळूहळू काय होतं, कॉटनी ग्रोथ म्हणजे कापसासारखी ग्रोथ तयार करतं, त्याला आपण काय म्हणतो, बुरशी. आलं लक्षात? म्हणजे जसं एखादं झाड पेरलं, सॉरी एखादं सीड पेरलं की त्याचं झाड होतं,
तसं हे काय आहे, सीड्स आहेत, सीड लाईक सेल्स आहे, हां, त्यांना आपण काय म्हणतो, स्पोर्स. खूप वेळेला तुम्हाला आयुर्वेदिक औषधांची जाहिरात वगैरे बघण्याची संधी मिळते, त्याच्यामध्ये स्पिरुलिना असं म्हटलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ही अतिशय प्रोटीनेशियस, प्रोटीन रिच असं फूड आहे. खूप जण काय करतात की अंगात कमी शक्ती झाली तर आयुर्वेदिक औषध घेतात, स्पिरुलिना. हे कुठून करतात, तर स्पिरुलिना नावाची अल्गी आहे आणि ती अल्गी पूर्वापार आपल्या प्राचीन काळापासून एक टॉनिक म्हणून घेतलं जातं आणि आज ती मार्केटमध्ये आलेली आहे. पण आपल्या पूर्वापार आपल्या लोकांना हे माहीत होतं की खूप त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असतात आणि म्हणून काय केलं घेतलं जातं, स्पिरुलिना. तर ती स्पिरुलिना कशी दिसते, त्याचं कल्टिवेशन तमिळनाडूमध्ये सुद्धा करतात बरं का. शेती जिथं असते, पॅडी फील्ड्स किंवा भाताची शेती, तर त्याच्या शेजारीच स्पिरुलिनाची सुद्धा लागवड केलेली असते आणि ती सुद्धा ते गोळा करून विकतात. तर अशा प्रकारे पारंपरिक असे आपली काही औषधं आहेत. तर ती स्पिरुलिना कशी दिसते, तर या प्रकारे थोडीशी स्पायरोगायरासारखी आहे पण त्याची रचना वेगळी आहे. झायलम आणि फ्लोएम हे दोन शब्द आपल्याला नववीत आल्यावर कळतात, आठवीत पण थोडंसं इंट्रोडक्शन दिलं असतं. झायलम म्हणजे काय, झायलम म्हणजे काय, पाणी वाहून नेणारी टिश्यू किंवा काय, उती. काय म्हणतो त्याला मराठीत, जलयुती, जलवाहिनी, जलवाहिनी. अजून काय वेगळा शब्द आहे, हा, तर झायलम हे त्याचं नाव आहे. तर एवढी मोठी झाडं असतात, ते मुळापासून पानापर्यंत पाणी कसं काय कंडक्ट करून येतात हे एक आश्चर्य असतं. तर ह्या झाडाचा असा आडवा छेद घेतलेला आहे, हा स्टेमचा आडवा छेद घेतलेला आहे आणि तो आपण मायक्रोस्कोप खाली बघतो याचा असा तो व्ह्यू आहे. तर हे मोठे गोल जे दिसतात की नाही, त्याला झायलम व्हेसल असं म्हणतात आणि त्याच्यातून मेन ही पूर्ण महावाहिनी आहे, त्या झाडाची महावाहिनी आहे. जशी आपली जलवाहिनी महत्त्वाची असते की नाही, पुण्यातली जलवाहिनी फुटली आणि पाणी सगळीकडे पसरलं, अशा काय काय मुंबईच्या वगैरे बातम्या तुम्ही वाचत असता. तर ही महाजलवाहिनी असते आणि मग शेजारच्या सेल्सना हळूहळू पाणी मिळत जातं. तर त्याच्यावरच हिरव्या रंगाच्या पण काही सेल्स दिसत आहेत, तर ती आहे फ्लोएम, म्हणजे अन्न वाहून नेणारी उती. तर तुम्ही असं बघताय की ह्यांना रंगीत कशा काय दिसत आहेत या, तर लक्षात घ्या याला रंग लावलेला आहे. कधी कधी मायक्रोस्कोपिक वर्क हे असं असतं की सगळं ट्रान्सपरंट असतं, तर अशा वेळेला आपल्याला ते नीट दिसत नाही, एक सेल दुसऱ्यापेक्षा कशी वेगळी आहे हे आपल्याला कळत नाही. अशा वेळेला आपण काय करतो, स्टेनिंग करत असतो. स्टेनिंग म्हणजे रंग देणे, स्टेन लावणे. तर मेनली प्लांटसाठी किंवा वनस्पतींसाठी सॅफ्रॅनिन हे वापरतात. सॅफ्रॅनिन असं लाल रंगाचं स्टेन असतं, तर ते लावलं की ह्या सगळ्या झायलम वगैरे अशा ज्या पेशी असतात की त्या काय होतात, पूर्णपणे अशा गुलाबी दिसायला लागतात आणि बाकीच्या ऑरेंज कलरच्या दिसायला लागतात. पण मग हिरवा रंग पण दिसतोय, तर दोन स्टेन एका वेळेला वापरलेले आहेत. तर हिरवा रंग कुठल्या वेगळ्याच पेशांनी कॅच केलेला आहे आणि लाल रंग हा लिग्निफाईड सेल्सनी कॅच केलेला आहे. अशा प्रकारचं डिफरन्सिएशन आपण एकाच वेळेला दोन तीन स्टेन वापरून करू शकतो. अतिशय सुंदर दिसतो सेक्शन, जसं काही रांगोळी काढली आहे अशा प्रकारची रेडियल सिमेट्री असते डायकोटिलिडॉन्समध्ये. अतिशय सुंदर तो सेक्शन दिसतो आपल्याला. हा पण एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये झायलम फ्लोएम क्लिअर दिसते. हे काहीतरी वेगळं दिसतंय, सेल डिव्हिजन, एका सेलच्या दोन सेल बनणं. लक्षात घ्या, हे सेल्युलर रिप्रोडक्शन आहे, एका सेलच्या दोन सेल बनणं. मग त्या कशा बनतात, तर त्याच्यामध्ये असलेले जे काही क्रोमोझोम्स आहेत काय होतात, ते सेपरेट होतात. हां, तर तो सेपरेशनची ती स्टेज आहे. तुम्ही काही नाही, कुठलीही ओनियन म्हणजेच कांद्याची पात असते ना, तर त्याची जी मुळं असतात अगदी छोटी छोटी, हां, तळाला आलेली, तर त्या मुळांना काढून जर तुम्ही अगदी डायल्यूट SCLमध्ये घातलं आणि नंतर मग मिथिलिन ब्ल्यू सोल्युशन टाकून जर ते असं टॅप केलं, तर तुम्हाला अशा अनेक प्रकारचे सेल डिव्हिजन दिसतील. तर त्यातली ही एक सेल डिव्हिजन आहे, अनाफेज म्हणतात त्याला. सगळे असे क्रोमोझोम इक्वली डबल झाले आणि सेपरेट झाले आणि मध्ये काय होणार आहे, सेप्टम तयार होणार आहे. तर ही स्टेज म्हणजे सेल डिवाइड कशा होतात, अशा प्रकारची आपल्याला क्युरियोसिटी असते की नाही.
तर त्याची ही एक स्टेज. मशरूम्स, आता मशरूमचं हे पीक आलेलं असेल. कुठेही तुम्ही बागेत जा किंवा बाहेर फिरायला जा तर तुम्हाला काय दिसतं की प्रत्येक लाकडावर किंवा कुठंतरी एखादा प्राणी मरून पडला असेल त्या जागेवर मशरूम्स आलेले असतात. तर हे पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत का? तर हो, हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. कारण ते एकत्रित असे बांधले गेलेले आहेत म्हणून आपल्याला वाटतं की हा मोठा ह्यूज ऑर्गॅनिझम असेल. पण जेव्हा आपण मायक्रोस्कोपमध्ये बघतो तेव्हा त्याचे गिल्स कसे दिसतात लक्षात घ्या. त्याच्या ज्या पदर पदर दिसतात की नाही त्याला गिल्स म्हटलेलं आहे. कारण माशाचे गिल्ससुद्धा सेक्शन काढतो तेव्हा असेच दिसतात म्हणून याचं पण नाव त्यांनी काय केलेलं आहे, गिल्स म्हणून ठेवलेलं आहे. तर हे सुद्धा मायक्रोस्कोपमध्ये कसे दिसतात आणि त्याच्या कडेला सुद्धा स्पोर्स लागलेले असतात. पुढचा जो भाग आहे म्हणजे ब्रेड खराब झालेला दिसतो आणि त्याच्यावर काही टिपके दिसतात तुम्हाला काळे ग्रे कलरचे पांढरट, हं, तर हे काय आहे? ब्रेड मोल्ड. ही कशी दिसते? डोळ्याला अशी दिसते. आपण म्हणतो ब्रेड खराब झालाय म्हणजे काय झालंय अशी लहान मुलं विचारतात. म्हणजे काय झालंय, म्हणजे तिथं काय उगवलंय? तर जेव्हा आपण मायक्रोस्कोपमध्ये बघतो तर त्या वेळेला आपल्याला काय दिसतं? रायझोपस किंवा म्युकर दिसतं. तर लक्षात घ्या की एक असा रायझोपसचा हायफा आहे आणि त्याच्यावर बंच ऑफ काय आहे, स्पोर्स आहे. असा तो काळा बॉल दिसतो आणि जर तुम्ही साध्या डोळ्याने जरी बघितलं ना तरी ब्रेड मोल्डवर असे टिपके टिपके पण दिसतात आणि त्याला असं एक स्टॉक असतं, हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. तर मायक्रोस्कोपमध्ये कसं दिसतं? तर या प्रकारे दिसतं. त्याच्यानंतर बघा, कधी कधी कणसाचे दाणे काळे पडलेले असतात. तसेच तुम्ही खाल आता हे बघितल्यावर कधीच खाणार नाही. कारण हे कणसाचे दाणे काळे का पडलेले असतात? तर त्याच्यावर फंगस उगवलेली असते. ती आपल्या साध्या डोळ्यानं दिसत नाही, आपल्याला वाटतं की फक्त काळं पडलं आहे म्हणजे ते आता कुजायला लागलं आहे. पण ॲक्च्युली कुठली फंगस उगवलेली असते? क्लॅडोस्पोरियम. आणि त्याच्यामुळे पोटसुद्धा बिघडू शकतं आणि म्हणून अशा प्रकारचं काही ॲबनॉर्मल आपल्याला दिसलं की शक्यतो खाऊच नाही, मायक्रोस्कोपमध्ये बघावं, खूप चांगलं सॅम्पल मिळतं आपल्याला. तर अशी ही मेझवर म्हणजेच कॉर्न्सवर येणारी फंगस आहे क्लॅडोस्पोरियम. त्याच्यानंतर पॅरामेशियम. तुम्हाला लाईव्ह पॅरामेशियम बघायला आवडेल? आवडेल. तर हे काय आहे? खूप वेळेला उत्सुकता, आपले केस कसे दिसतात मायक्रोस्कोप खाली? खूप उत्सुकता असते ना, आपले केस कसे दिसतात? तर असेच केस मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर काढलेला फोटो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं, असे केस कसे दिसतात किंवा असे तांबूस केस कसे दिसतात किंवा काळे केस कसे दिसतात, पांढरा केस कसा दिसतो, कोंडा कसा दिसतो, हे सुद्धा खूप उत्सुकता असते मुलांना बघायला. काही नाही, स्लाइडवर घ्यायचं आणि मायक्रोस्कोप खाली बघायचं. ईस्ट, तुम्हाला माहिती आहे ब्रेड तयार करताना ब्रेडवर मोल्ड येते म्हणून आपण ब्रेड टाकून देतो, पण ब्रेड तयार मुळातच फंगसपासूनच करतात आणि तो म्हणजे ईस्ट. हां, तर ईस्टच्या सेल कशा दिसतात? तर तुम्हाला माहिती आहे की अशा एगसारख्या, हां, आणि अंडाकृती दिसतात आणि त्याचं जर तुम्ही बघितलं तर ते आपणहून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलू नाही शकत. हां, तर अशा प्रकारच्या त्या सेल असतात आणि तुम्ही ईस्टचे ग्रॅन्युल्स आणून ते साखरेच्या पाण्यात घालून जेव्हा ते फसफसतं तेव्हा ते काढून तुम्ही जर बघितलं मायक्रोस्कोप खाली तर तुम्हाला ईस्ट सेल्स दिसू शकतात. हे काय असेल? थोडं गेस करा, काय असेल हे? खूप मुलांना असा एक उत्सुकता असते की फुलपाखराचा पंख मायक्रोस्कोपमधनं कसा दिसतो. खूप वेळेला मुलं आणून देतात हा पंख मला मायक्रोस्कोप खाली बघायचा आहे. तर त्याचे कसे दिसतात बघा, स्केल्स म्हणतात त्याला. तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे फुलपाखरं जर आणली आणि मायक्रोस्कोप बघितले तर अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं. आता एक फक्त ऑरेंज कलरचा फुलपाखरं होतं त्याचा ते काढलेलं आहे, पण जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं मिळाली चुकून माकून, मुद्दाम पकडू नका, मिळाली तर त्याच्या फुलपाखराच्या पंख जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर अतिशय सुंदर दिसतात. त्याचे असे डिस्क असतात, त्यांची अरेंजमेंट पण डिझाईननुसार कशी वेगवेगळी झालेली असते ते तुम्हाला बघायला मिळेल. हाय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर खूप वेळेला आपण वेगवेगळ्या 28 फेब्रुवारीला जेव्हा
विज्ञान दिन असतो तर त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट बघायला जाता की नाही. हां, तर अशा वेळेला कधीही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघण्याची संधी सोडू नका. तर काय असतं या मायक्रोस्कोपमध्ये वेगळं असं काय आहे? तर खूप वेळेला असं असतं की एक्झॅक्टली आपल्याला त्या प्राण्याची रचनाच नीट कळत नाही. तर अशा वेळेला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात. म्हणजे जास्तीत जास्त मॅग्निफिकेशन, म्हणजे केवढं की 2 मिलियन टाइम्स मॅग्निफिकेशन आपण करू शकतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये. पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये लाईव्ह असं काही बघता येत नाही. लक्षात घ्या, जे काही असं ते डेड करावं लागतं. तुम्हाला तिथं फ्लोरोसंट स्टेनिंग लावायला लागतं आणि मगच तुम्हाला ते स्क्रीनवर दिसायला लागतं. प्रत्यक्ष असं तर मायक्रोस्कोपमध्ये वाकून बघून दिसत नाही, तर त्याची इमेज उमटत असते. आलं लक्षात? प्रत्यक्ष म्हणजे ते मायक्रोस्कोपमध्ये वाकून बघितलं आणि ते लाईव्ह काहीतरी दिसत असं कधीच बघायला मिळणार नाही. पण इतका सूक्ष्म त्याचं निरीक्षण आपल्याला करता येतं की कशा प्रकारे ही रचना आहे हे बघता येतं. तर या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं वैशिष्ट्य असं आहे की इलेक्ट्रॉन बीम हा काय सोडला जातो आणि फ्लोरोसंट स्टेन लावलेल्या तो ऑर्गॅनिझमवर पडल्यानंतर कशा प्रकारे इमेजेस फॉर्म करतो त्याच्यानुसार ते दिसत असतात. आणि म्हणून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून बघितलेल्या ज्या फिगर्स असतात किंवा जे दृश्य असतं तर ते खऱ्या रंगाचं नसतं, त्याला आर्टिफिशियल कलर्स लावलेले असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की हे असं आहे, पण शक्यतो शास्त्रज्ञ काय करतात, खऱ्या रंग मिळतील अशा प्रकारे रंग सिलेक्ट करत असतात. पण अजून एक स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणून सुद्धा आहे. तर तो काय करतो, कुठल्याही ऑर्गॅनिझमचं वरचा सरफेस कसा दिसतो त्यानुसार सुद्धा काय करतो, इमेजेस तयार करतो. आता एक उदाहरण हे बघा, त्याची आतली अरेंजमेंट कशी आहे. तो इलेक्ट्रॉन बीम फुटून जातो, हाय व्होल्टेज असतं, खूप केअरफुली वापरावा लागतो. तर हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून बघितलेला अमीबा आहे, अतिशय ट्रान्सपरंट दिसतो, पण डेड स्टेज आहे, अजिबात हालत नाही तो, अशी डेड स्टेज आहे. पण त्याच्यामध्ये पिक्युलॅरिटी तुम्हाला दिसते का? कुठलं तरी एक भक्ष त्याला मिळालेलं आहे आणि त्याने सुडोपोडिया त्याच्या भोवती असे जवळ आणलेले आहेत. एनगल्फिंग ऑफ फूड असं म्हणतात त्याला. तर ते सुडोपोडिया तो काय करतो, जोडतो आणि तो पूर्णपणे आत घेतो. तर अमीबाबद्दल खूप आपल्याला उत्सुकता असते. सूक्ष्मजीव काय? तर अमीबा, हे लगेच तोंडात येतं नाव आपल्या. तर अमीबाचे सुडोपोडिया आपण बघू शकतो. आता हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधला फोटो नाही आहे. नेहमी मुंगी कशी दिसते हे बघण्याची खूप उत्सुकता असते. तर हा कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये घेतलेला काय आहे, मुंगीचं चित्र आहे. पण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये मुंगी कशी दिसेल? बघा किती पर्टिक्युलर दिसतंय, प्रत्येक सेगमेंट दिसतोय त्याचा. त्याला उगीच नाही म्हणतेल की आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे जॉइंटेड लेग्स. प्रत्येक असं वाटतं की पार्ट्स जोडून तयार केलेली मुंगी आहे. इव्हन त्याच्या हेडवर सुद्धा असे हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत, पण ते हेअर नाही आहेत. लक्षात घ्या, त्याचं प्रोटेक्शन्स आहे, प्रोजेक्शन्स आहेत, ते कायटिनस प्रोजेक्शन्स आहेत. किती पर्टिक्युलर दिसतंय बघा, किती डिटेलिंग दिसतंय बघा. इव्हन त्या पानाच्या रेघारेघा सुद्धा पॅरलल लाईन्स दिसतंय तुम्हाला. त्या अजूनही मॅग्निफाय केल्या तर त्याच्या सेल्स पण दिसायला लागतील आपल्याला. पण हे चित्र ह्या स्क्रीनवर मावणार नाही, म्हणून आपण मी तुम्हाला एवढंच दाखवते की किती पर्टिक्युलर. एक मुंगी ते पान खाताना आपले दोन्ही पहिले जे काही आहेत तोंडाचे पार्ट्स, ते कशा प्रकारे तिने हे केलेले आहेत, पकडून ठेवलेले आहेत, ते बघा. इतकं पर्टिक्युलर आपण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर बघू शकतो. अजूनही मॅग्निफाईड व्ह्यू. तर हा मुंगीचा व्ह्यू नाही आहे, तर मधमाशीच्या डोळ्याचा व्ह्यू आहे. हे पिक्चर खूप फेमस आहे, त्यामुळे तुम्हाला पिक्चर बघितल्यावरच लक्षात आलं असेल की 100 डोळे असतात. असं म्हटलं की 100 कसे डोळे असतील? तर कंपाऊंड आईज ही जी संकल्पना आहे की आपला जसा एक डोळा आहे तसे हे इतके डोळे त्या मधमाशीला असतात. आणि म्हणून ती आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे बघतच नाही, आता झटकन मारूया आपण तिला. तर मागचं पण तिला दिसत असतं आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अँगलने दिसत असतं. तिचं सतत स्कॅनिंग चालू असतं आपल्या अवतीभोवती, कोण वावरत आहे, काय करत आहे. तर हे
कंपाउंड आहे. किती लक्षात घ्या की स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे एक वेगळी दुनिया आपल्याला कळलेली आहे. कसं अद्भुत आहे सगळं हे जग. हे काय आहे तर बॅक्टेरिया ग्रो केलेले आहेत. हां, पेट्री डिशेसमध्ये बॅक्टेरिया वाढवलेले आहेत, मुद्दाहून त्यांचं अन्न देऊन त्यांना वाढवलेले आहेत. असे गोलगोल काहीतरी असे पावडरी स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसत आहेत. हां, पण एक बॅक्टेरिया स्लाईडवर घेऊन बघितला तर तो किती सूक्ष्म असतो हे आपल्याला बघायचं आहे. हा एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये कसा दिसेल बॅक्टेरिया याच्यावरून काढलेली इमेज आहे, ड्रॉइंग आहे, लक्षात घ्या. हां, तर त्याचा सेक्शन काढलाय, म्हणजे लक्षात घ्या तो थ्री डायमेन्शनल असणार आहे बॅक्टेरिया. तर त्याचा सेक्शन काढलेला आहे आणि मध्ये सायटोप्लाझममध्ये त्याचे सगळे DNA कसे तरंगत आहेत, किती सेल वॉल आहेत, कुठल्या कुठल्या ऑर्गॅनेल्स आहेत, ते सगळं डिटेलिंग चित्र आपल्याला कसं काय समजू शकलं बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर हेच बॅक्टेरिया स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पोहतानाचे आहेत. की त्याचे बघा फ्लॅजेला कसे दिसत आहेत. हां, तर काही बॅक्टेरिया हे मोटाईल पण असतात. मोटाईल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहू शकतात. तर त्याच्यातले हा मोटाईल प्रकार आहे, फ्लॅजिलेटेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे तुम्हाला बघायला मिळते. आता हे काय आहे, म्हटलेलं असतं की हा मायक्रोब्स 40 मायक्रोमीटरचा आहे, 50 मायक्रोमीटरचा आहे. म्हणजे काय, फक्त आपण फिगर्स पाठ करतो. तर ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात, तर 1 मिलीमीटरचे 1000 समान भाग केले तर 1 मायक्रोमीटर होतं. कॅन यू इमॅजिन, 1 सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात. तसा 1 मिलीमीटर घेऊन त्याचे 1000 भाग केले तर त्यातला 1 भाग म्हणजे 1 मायक्रोमीटर. ओके, मग ह्यांना पकडायचं कसं, ते तर इतके सूक्ष्म आहेत आणि त्याचा साईज कसा मोजायचा. तर त्याच्यासाठी मायक्रोमेट्री नवीन एक ब्रँच आहे मायक्रोबायोलॉजीची, ज्याच्यामध्ये सगळ्या ऑर्गॅनिझमचे साईज ॲक्युरेटली मोजले जातात. पण ह्या ऑर्गॅनिझमला आपल्याला कधी कधी डेड करावं लागतं त्याचा साईज मोजण्यासाठी म्हणून. तर अशी एक इतकी सूक्ष्म की जी मायक्रोस्कोपमध्ये स्केल दिसू शकेल. लक्षात घ्या की हा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे आणि 1 मिलीमीटरचे हे सगळे भाग आहेत आणि त्याच्यामध्ये पॅरामेशियमची लेंथ किती आहे हे मोजलेलं आहे. आणि जो काही तुम्हाला तो रॉड शेप पॉइंटर दिसतोय तर तो मायक्रोस्कोपमधला पॉइंटर आहे, की तो पॉइंट आउट करतो की कुठून कुठपर्यंत आहे. तर अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझमची लेंथ विड्थ मोजली जाते आणि म्हटलं जातं की हा 40 मायक्रोमीटरचा आहे, 10 मायक्रोमीटरचा आहे. तर त्याचा स्केल सुद्धा तिथं दिलेला आहे. येतं लक्षात तुमच्या. हायड्रा हा एकपेशीय नाही आहे, बहुपेशीय आहे. तर दरवेळेस आपल्याला हायड्राचं एक्झाम्पल देतात. तर त्याची लेंथ किती माहिती आहे तुम्हाला, 2 मिलीमीटर. म्हणजे तुम्ही जर स्केल काढली तर त्याच्यामध्ये 2 मिलीमीटर एवढंच, 1 सेंटीमीटरमध्ये 2 मिलीमीटर म्हणजे तेवढी त्याची लेंथ असते. पण इलेक्ट्रॉन स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तो असा दिसतो, त्याच्या टेंटॅकल्स दिसतात आणि तो काय करतोय, काहीतरी भक्ष्य त्याने पकडलेलं आहे. हे काय आहेत, व्हेरियस टाईप्स ऑफ पोलन ग्रेन्स. मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या झाडांचे परागकण आहेत, ते एकत्रित या स्लाईडवर दाखवलेले आहेत. किती प्रकारचे आकार, किती प्रकार, लक्षात घ्या मेथड ऑफ ट्रान्समिशन कशी आहे त्याच्यानुसार त्याचे आकार असतात. म्हणजे एखादे इन्सेक्ट त्यांना जर वाहून नेणार असेल तर त्याचा आकार इन्सेक्टला अडकेल असा असणार आहे, किंवा वाऱ्याबरोबर वाहणार असेल तर अतिशय हलके आणि थोडे लहान असणार आहे. अशा प्रकारचे हे वेगवेगळे पोलन ग्रेन्स तुम्हाला बघायला मिळते. हे आहेत ग्रास पोलन ग्रेन्स. तर ग्रासचं फूल कोणी बघितलंय, गवताचं फूल कोणी बघितलंय, कुठल्या रंगाचं असतं, व्हाईट कलरचं असतं. अजून कोणी बघितलंय, तर गवताची फुलं असतात ती कधी शोई नसतात. का नसतात, कारण त्यांना इन्सेक्टना अट्रॅक्टच करायचं नसतं. कारण त्यांचं पॉलिनेशन किंवा परागीभवन हे कसं होतं, वाऱ्याबरोबर होतं.
आणि त्यामुळे त्यांचे फ्लॉवर्स अट्रॅक्टिव्ह नाही आहेत आणि फुल सुद्धा शोई नाही, एवढंच काहीतरी हिरवं येतं, थोडासा असा तुरा आल्यासारखा येतो की लगेच त्याला फळं लागतात, आलं लक्षात? तर अशा प्रकारचा तो पोलन ग्रेन्स, खूप वेळेला असे पोलन ग्रेन्स हवेत असते तर खूप जणांना ॲलर्जी येते, सारख्या शिंका यायला लागतात, सर्दी होते आणि 2 तासात ती सर्दी निघून जाते, अशा प्रकारची ॲलर्जिक सर्दी ज्यांना असते, तर अशा प्रकारचे पोलन ग्रेन्स हे तुम्हाला त्रास देत असतात आणि आपली बॉडी काय करत असते, ती चुकीचा मेसेज देत असते की कोणीतरी मायक्रोब झालेला आहे आणि म्हणून काय करते, आपली बॉडी डिफेन्स मेकॅनिझम सुरू करते. तर ही वेगवेगळे स्लाइड्स आपण बघितले, तर मला तुम्हाला लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स अंडर मायक्रोस्कोप दाखवायचे आहे. मधला जो बॅक्टेरिया आहे तर त्याचे फ्लॅजेला कुठंतरी एका सबस्टन्सला अडकलेले आहे आणि त्यामुळे तो काय करतोय, स्पायरली असा फिरतोय त्याच्या भोवती आणि प्रयत्न करतो निघण्याचा. आणि बाकीचे दुसरा बॅक्टेरिया निघून गेला त्याच्या शेजारून. जे विश्व आपल्याला दिसत नाही ते मायक्रोस्कोपमुळे शक्य झालेलं आहे की अजून काहीतरी आहे, आपल्या मर्यादेंच्या पलीकडे अजून वेगळं विश्व आहे. लक्षात घ्या, हे खूप मॅग्निफिकेशन केल्यामुळे सारखं असं हल्ल्यासारखं दिसतं कारण ते लाईव्ह आहे. लक्षात घ्या की एक अल्गी आहे आणि हा प्रोटोजो आहे, एक त्याच्या प्लॅजेला दिसत आहे, बघा ते दोन्ही लाईव्ह आहेत. त्याच्या प्लॅजेला दिसत आहेत मुवमेंट करताना. लक्षात घ्या की एक पेशीय जीव आहे हा, इतका आपण मॅग्निफाय करून बघतोय. त्याला मॅग्निफाय करून बघायचा प्रयत्न चालत आहे पण खूपच मॅग्निफिकेशनमध्ये ब्लर होत जाते इमेज. त्याचे फ्लॅजेलम क्लिअर दिसत आहेत बघा. त्याच्यानंतर लक्षात घ्या की फक्त एक पेशीय वगैरे असतात असं नाही, तर चिखलामध्ये फ्लॅटवर्म सुद्धा असतात. तर फ्लॅटवर्मचं रिप्रोडक्शन कसं तुम्हाला माहिती आहे की फ्लॅटवर्मचे 3 तुकडे आपण केले तर 3 फ्लॅटवर्म तयार होतात. उभा फ्लॅटवर्म जर चिरून बाजूला केला तर 2 फ्लॅटवर्म तयार होतात. अशा प्रकारचं पॉवर ऑफ रिजनरेशन ज्या प्राण्यांना आहे तर त्याचं आपण काय बघणार आहोत, ते लक्षात घ्या, ते सुद्धा काय आहे, मायक्रोस्कोपिक आहे. काही प्लॅटफॉर्म्स हे साध्या डोळ्यांना पण दिसतात तर काही प्लॅटफॉर्म्स अगदी सूक्ष्म आहेत, तर त्याचा आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. आत डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसते आणि त्याची मुवमेंटो काहीतरी खाल्ल्यानंतर गिळल्यासारखी कशी दिसते बघा. हा फुल ट्रान्सपरंट सिस्टीम दिसते. असं वाटतं की अजगर आहे पण लक्षात येतो अतिशय सूक्ष्म असा काय आहे, ॲनिमल आहे. त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आहे बघा मुवमेंट कशी होते, गिळल्यासारखी, म्हणजे एका डकमधून दुसऱ्या डकमध्ये गेलेलं दिसतंय. इतर मुवमेंट सुद्धा दिसते बघा तुम्हाला, लाईव्ह ऑर्गॅनिझम आजूबाजूला मुवमेंट करताना दिसते.
चिखलामध्ये अशा प्रकारचे काय असतात, मल्टी सेल्युलर अॅनिमल सुद्धा असतात. आणि म्हणून चिखलाचे पाय घरी आल्यावर नीट स्वच्छ धुतले पाहिजेत असं आई का सांगते, त्याच्यासाठी. त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची रचना कशी आहे बघा, आणि कशा प्रकारे मुवमेंटच्या वेळेला सुद्धा त्याचं कसं आकुंचन प्रसरण होत आहे. एक अलगल सेल उगीच स्वतः भोवती फिरती आहे.